अध्यक्ष मोदय खरं म्हणजे मला मनातनं दुःख आहे मनातनं दुःख आहे की नवाब मलिकांचं समर्थन बाकी ठीक आहे कोणी केलं असतं पण उद्धव ठाकरेजी हे त्यांचं समर्थन करताय मनातनं दुःख आहे कधी कधी असं होतं सत्ता चालवण्याकरता मनात नसलेल्या गोष्टींचं समर्थन माझा एकच सवाल आहे बाकी जाऊ द्या पण नवाब मलिक यांनी बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडनं जमीन खरेदी करणं आणि दाऊदच्या माणसाकडनं जमीन खरेदी करणं त्याच्यासोबत सह्या करणं जो जेलमध्ये आहे बॉम्बस्फोटाचा आरोपी आहे त्याही वेळी जेलमध्ये आहे अशा आरोपीकडनं आणि खोट्या कागदपत्रांवर अध्यक्ष मोदय याच तर समर्थन कसं केलं जाऊ शकत मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी तुम्ही व्यवहार करताय आणि ते पैसे चालल्यात हसीना पारकरला मला दुःख आहे जाऊ ते काही समर्थन करतील पण इतके वर्ष त्यांच्या सोबत राहिल्यानंतर अशा गोष्टीचं समर्थन हे त्या ठिकाणी ते करतात याच मला खरोखर अतिशय दुःख आहे आणि माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणाले की मेहबूबा मुफ्ती सोबत तुम्ही गेलात वगैरे अरे बाबा एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची ते तर जाऊ द्या हे खरंच आहे की ओसामाला मारल्याच्या आधारवरच ओबामाला दुसरी मिळाली तर पण त्याच्यावर मी बोलणार नाही पण एक गोष्ट मला सांगा की अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नका म्हणून पत्र लिहिणारे तुमच्या सोबत बसलेत सोबत बसलेत आज बसलेत आज आणि 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 मेहबूबा मुफ्तींच्या संदर्भात ज्या वेळेस सेपरेटिस्टनी सांगितलं आणि ज्या वेळेस आय एस आयनी सांगितलं काश्मीरमध्ये आम्ही निवडणुका होऊ देणार नाही केंद्र सरकारने निवडणुका घेऊन दाखवल्या साठ टक्के मतदान करून घेऊन दाखवल्या आणि त्यावेळेस पुन्हा सेपरेटिस्टने सांगितलं की निवडणुका झाल्या असतील पण सरकार बनवू देणार नाही त्यावेळेस या देशाची ती आवश्यकता होती आणि म्हणून मेहबूबा मुफ्ती सोबत आम्ही सरकार बनवून सेपरेटिस्ट आणि अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आय एस आय ला दाखवलं सरकार बनू शकतं पण त्यात राहिलो नाही ज्या क्षणी हे जगाला दाखवलं की या ठिकाणी निवडणुका होऊ शकतात दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली लात तर आम्ही राहिलो नाही त्या सरकारमध्ये दुसऱ्या क्षणाला त्या सरकारला लात मारली अध्यक्ष महोदय